शिवचरित्रावर 2 मिनिटाचं भाषण ऐकूया मानसी पंडित यांच्याकडून. थँक्यू डीजे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र प्रारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुलंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा प्रतीप चंद्र लेखेव वर्धाणु विष्णु वंदिता शहा सुनो शिव शीशा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजत. मित्रांनो खरं तर आजही आपल्या घराघरातल्या आईला असं वाटतं की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला यावा हवा असा सर्वोत्तम पुत्र अखंड भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाने आपल्या जगण्यातून दाखवून दिलं आहे की आम्ही चुकून मुंगीच्याही वाटेला जात नाही पण आमच्या वाटेला कोणी गेलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा मागे पडत नाही असा सर्वोत्तम राजा श्री छत्रपती संभाजी महाराज. नादान जनतेला ओरडून सांगणारे थनकावून सांगणारे की तट मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात तट मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात आणि छातीचे तट करायची हिंमत इथल्या कोणा आयऱ्या घरात नसून इथल्या समस्त मराठा समाजामध्ये आहे असे सांगणारे श्री राजश्री शाहू महाराज. तसंच विद्येचं महत्त्व अनन्य साधारण महत्त्व या समाजास पटवून सांगणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले. मी प्रथमताही भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे असं म्हणत ज्या युगपुरुषाने निळे हिरवे भगवे पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारून तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं असे भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ माता भीमाई माता रमाई माता अहिल्याई अशा सर्व महापुरुषांना आणि महामातांना त्रिवार वंदन करून मी माणसं दीपक पंडित माझ्या भाषणास सुरुवात करीते. मित्रांनो खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडूच शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरूच शकत नाही. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला परंतु साक्षर मराठा यापासून बेदखल राहिला की काय अशी शंका अलीकडच्या काळात मला येऊ लागली. परंतु आजचा महोत्सव आणि तुम्हा सर्वांना पाहून मला खरंच असं वाटतंय की शिवछत्रपतींचे मावळे आजही सह्याद्रीच्या मावळखोऱ्यामध्ये जिवंत आहेत याची खात्री पटली. मित्रांनो खरं तर आम्ही ज्या मातीत जन्मवलो ती मातीच नेमकी अशी आम्ही ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्रात नेमकी असा तो महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावल मातीचा शक्तीच्या पावित्र्याचा भक्तीचा महाराष्ट्र मातीस धुमसणाऱ्या कुमकुम कर्णकाच्या तेजोमय रक्तात सलसणारा उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्र म्हणत जगदंग संपल उरात घेऊन पेटणारा घोंगावणारा माझ्या शिवबांचा महाराष्ट्र. परंतु हाच महाराष्ट्र निश्चित निराश नव्हता ना धर्माचा स्वाभिमान ना स्वराज्याचा अभिमान नव्हता परंतु कसं कारस्थानाच्या तावडीत व्याकुल पडलेला मराठी समाज कसं कारस्थानाच्या तावडीत व्याकुल पडलेला मराठी समाजाला वाचवण्यासाठी या सह्याद्रीच्या दराखोऱ्यातून घुमले एक विजयची तलवार. झोपले होते ते उभे झाले उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्याची निशाणी आली. राज्य व्हावे ही श्रीजींच्या घुमू लागली आणि छातीवर गर्दन पेलून इथले मराठे उभे राहिले आणि रायगडावरती 32 मण्याचं स्वर्णेरी सिंहासन उभं राहिलं. लोक कल्याणकारी राजा शिवछत्रपती झाला सकल गुण मंडित राजकार्यानुधुरंदर
श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज ही किंकाळी रायगडाच्या कणाकणात महाराष्ट्राच्या मनामनात आणि काळाच्या सणासणाला भेदून चालती झाली. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं आणि कामकऱ्यांचं स्वराज्य या मातीत उभारलं. मित्रांनो, हे स्वराज्य निर्माण करणारे कोणी कवायती फौजा नव्हत्या, कोणी प्रशिक्षक नव्हतं. तुम्हा अम्मा, तुम्हा आमच्या पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा आहे. मित्रांनो, खरं तर जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना एक आदेश दिला होता, शिवाजीराजे घोड्यावर बसा, आता तलवार घ्या आणि शत्रूचा निपात करा. ही जिजाऊ मासाहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आया बहिणीच्या इतरीच्या लत्कारे वेशीवर टांगली असताना घरात बसून त्यांच्या किंकळ ऐकणं हे मराठीच्या आवडतीला शोभून दिसणारी गोष्ट नव्हे. जिजाऊ मासाहेबांचा क्रांतिकारी विचार ऐकून शिवरायांच्या अंगातलं रक्त सलसललं, सलसललेलं रक्त उकळलं आणि उकळलेलं रक्त हिंदवी स्वराज्य निर्माण करूनच शांत झालं. मित्रांनो, अवघं 50 वर्षाचं आयुष्य आहे माझ्या राजाचं. या 10 वर्षातली 10 वर्ष गेली बालपणात, 10 वर्ष गेली घोड्यावर बसून रणांगणात युद्ध खेळण्यात आणि उरलेली 30 वर्ष निर्माण केलेल्या स्वराज्याचं स्वराज्य करण्यात गेली. मित्रांनो, खरं तर ही गोष्ट मला सांगावीशी वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, परंतु राज्याचं नाव शिवराज्य ठेवलं नाही. अरे ठेवलं असतं तरी सुद्धा आमच्यासाठी ती अभिमानाचीच बाब ठरली असती, परंतु ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे स्वतःचं, माझं राज्य. मग माझं आहे ना, मग मलाच झटलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे. या उर्मीने इथली माणसं लढत राहिली आणि या स्वराज्य निर्माण झालं. मित्रांनो, मला एक प्रश्न विचारायचा वाटतोय की कधी आपण आपल्या घरातल्या विजेच्या ब्लॉकला दगड मारतो का? नाही ना. परंतु रस्त्यावरची एक तरी टूब आपण ठीक ठेवतो का? तर मुलातच नाही, कारण घरातला ब्लॉक हा माझा असतो आणि रस्त्यावरची टूब ही माझी नसते. मित्रांनो, रस्त्यावरची टूब जेव्हा आपली होईल ना, तेव्हा हा भारत देश महासत्ता होण्यापासून कोणी आडू शकणार नाही. ही सर्वात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर दक्षिण दिग्विजयाच्या निमित्ताने महाराज आंध्र प्रदेशात गेलं. आंध्रातल्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं. या दर्शनात महाराजांनी शिखर बघितलं, मंदिर बघितलं आणि राहिलेलं संपूर्ण काम पूर्ण केलं. आणि त्यावेळेस आंध्र प्रदेशातल्या त्या मंदिरामध्ये महाराजांचं पहिलं स्मारक आपल्याला बघायला मिळतं. त्याचप्रकारे मित्रांनो, मला आजच्या या स्त्रियांना म्हणावं असं वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची लेक तू मराठी, महाराष्ट्राची लेक तू मराठी भवानी तलवारीची वार आहेस, महाराष्ट्राची लेक तू भवानी तलवारीचा वार आहेस. अगं दुबली समजू नको स्वतःला, अगं दुबली समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहेस, तू जिजाऊंची लेक आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद. आणि या कलाकाराला सन्मानित करण्यासाठी मी वृषाली भुईर, उपाध्यक्ष भिवंडी आगरी महोत्सव, आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि स्टेजवर उभे असलेले आमच्या